का देशात मीठ संपलंय का? अनेकांचं जेवणही असलं आणि इज्जत घालवताय काय? हरीला सांगा, जेवण बनवायला विसरला असेल तर गावी जा म्हणाव. असले 10 जेवण बनवणारे उभे आहेत लाईन मध्ये पालेकरांकडे काम करायला. उभे का आहात? दुसरे पोहे आणा बनवून. पोह्यात मीठ आहे. मंगेशला फोन लावा, मला बोलायचं त्याच्याशी. हां सर. नका लावू फोन, राहू दे. तुम्ही ह्याच्या पगारावर जगताय का माझ्या? फोन लावा आणि फोन स्पीकरवर टाका. हां सर. हॅलो. हां मंगेशराव, साहेबांना बोलायचं आहे तुमच्याशी. हां मी फोन स्पीकरवर टाक. हॅलो. बोला सत्यजित भालेकर साहेब, मिळाली का तुम्हाला क्लिप? हो मिळाली. मग एक काम करा, ती क्लिप घ्या, तुमच्या उशाशी आणि झोपा. माझा लॅपटॉप चोरलात ना, आता त्या क्लिपची किंमत अजून वाढली. 1 करोड एक्स्ट्रा, 1 करोड एक्स्ट्रा, 1 करोड एक्स्ट्रा. सात करोड? एक दमडी पण देणार नाही रे तुला. सत्यजित साहेब, सध्या तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जो कुठला सोशल मीडिया वापरता ना, तो जरा चेक करा. मी क्लिप पाठवली. सध्या हा जो व्हिडिओ आहे ना, तो ओनली फॉर सिलेक्टेड पीपल आहे. पण जर का मला उद्या काय झालं ना, तर मात्र हा व्हिडिओ पब्लिक होईल आणि मग पुढे जाऊन तो कमिशनर साहेबांकडे आणि विरोधी पक्षाकडे जाईल. आणि मग तुम्ही 70 करोड जरी खर्च केलेत ना, तरी तुमची यातून सुटका होणार नाही साहेब. आता तुमच्यासारखा हुशार बिझनेसमॅन स्वतःचं 63 करोडचं नुकसान करून घेईल असं मला तरी नाही वाटत. काय सत्यजित साहेब, तुम्ही असा लॅपटॉप चोरून त्यातलं मटेरियल मिळवलं की आपली सुटका होईल असा विचार कसा करू शकतो? तुमच्या एका चुकीमुळे ना जामदारकी पण जाईल, जामदारकी पण जाईल आणि इज्जत आहे. काय सत्यजित साहेब, कसे होणार तुम्ही आमदार, कसे होणार? तू खेळ खेळायला लागलास रे, वाटलं आपण पण थोडेसे डावपेच खेळूया. नाही नाही नाही, खेळ तुम्ही सुरू केलाय, संपवणार मी. तुम्ही जेवढा उशीर कराल ना, तेवढी किंमत अजून वाढत जाईल. बघा, विचार करा, मी थोड्या वेळाने परत फोन करतो. हा आणि तसंही तुम्हाला अजून एक शॉक द्यायचा आहे माझा. एक काम करा ना, तुमच्याकडे लॅपटॉप आहे की नाही, त्याच्यात ना अजून एक व्हिडिओ आहे, तू शोधा, बघा सापडतोय का. पण जर का सापडला ना, तर त्याचे 1 करोड मी अजून घेईन ना. मिस्टर भालेकर, हे प्रकरण अंगाईशी यायच्या आधी त्याला पैसे देऊन टाका. आणि मला वाटतं की याच्यातच शहाणपण आहे, कारण की त्यांनी तो व्हिडिओ कुठे आणि कुणाला दिला हे आपल्याला अजून माहीत नाही आहे. हा नंतर कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्याला अडकून पैसे वसूल करूयात आपण. वकील साहेब, मला शांतपणा शिकवण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ क्लिप बद्दल बोलतोय ते चेक करा लवकरात लवकर. मला टोपी लावायला निघाल या मंगेश खानविलकरला. एरागेरा वाटलो काय मी? सरवणकर,
यशवंत भालेकरच्या पर्सनल लाईफचे डिटेल्स काढायला सांगितले होते, काढले का? काढलेस? सांग, थांब 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 थांब, रेकॉर्ड करून ठेवतो. हा बोल, ऐकतोय. ओके, बाय बाय. दिशा, लवकर आटप बाळा, फक्त पोह्यांची ऑर्डर आहे, चल लवकर. आई, तुला माहिती आहे ना, मला कांदे कापता येत नाहीत. ते म्हणजे येतात, पण मग ते अशी डोळ्यांची आग होते. नाकाने बरे कांदे सोलतेस, महाताने करायला काय? एक तर आधीच माझे डोळे इतके झुंबतात ना, त्याच्यात मला आता भांडता पण येणार. आई, मला ना हा यशवंत भालेकर ना जरा विचित्रच माणूस वाटतो. दिशा, असं बोलू नाही बाळा. नाहीतर काय, मोत्ताचा पाठलाग करत ते इथपर्यंत आले. एखादा विंजिकल माणूसच ना असं काहीतरी करू शकतो. काही लोक स्वतःच्या मनाची खात्री करण्यासाठी जीवाचा इतका आटापिटा करतात, त्यांना इतकी हौस असते की त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत पोहोचतात. पण ना मला एक गोष्ट कळत नाही, ते मला आजोबा म्हण असं का सांगून गेले? त्यांचा आणि आपला काय संबंध? अगं, तुझं आणि त्यांचं वय पाहता त्यांना तू नातीसारखी वाटली असेल ना, आणि तुझा स्वभाव किती तिखट असला ना तरी गोडच आहेस तू, म्हणून आवडलीस. पण आपलं आणि त्यांचं काय नातं? त्यांचं आणि आपलं नातं काय हे नाही सांगता येणार, पण आपल्या दोघींचं मायलेकीचं नातं आहे, ते जपूया. आता लवकर लवकर कांदे काप हा, आणि या घरात मला यशवंत भालेकर हा विषय नको हा. परत दिशा, काय? सॉरी सॉरी सॉरी, काल ना थोडीशी जास्त झाली होती म्हणून मी रंगाला वाटेल तसं बडबडलो, त्याच्यावर हात उचलला. हवं तर मी त्याला सुद्धा सॉरी म्हणेन. आता उगाच सॉरी वगैरे म्हणू नको सा. अरे, तर रडतीये. अगं, आता मी म्हंटल ना सॉरी म्हणून, आणि माझा लॅपटॉप सापडला माझ्या मित्राकडे होता. मी रडत वगैरे नाहीये रे, मी कांदा कापत होते. अच्छा, म्हणजे यशवंत भालेकरांची ऑर्डर मिळालेली दिसतीये. नाही, आणि जरी मिळाली ना तरी आईला ती ऑर्डर नकोय. मला नकोय की तुला? काय बाई आहे. अगं, आत्ता म्हणालीस ना की यशवंत भालेकरांचा विषय नको म्हणून. ठीक आहे दिशा, तुला यशवंत भालेकरांबद्दल सगळी माहिती हवी होती की नाही, क्युरियोसिटी होती की नाही, म्हणून मी माझे कॉन्टॅक्ट वापरून त्यांच्याबद्दलची सगळी माहिती शोधून काढलेली आहे. सुप्रसिद्ध बिझनेसमॅन यशवंत भालेकर वयाच्या 22व्या वर्षी गावावरून पळून तिकडे निघून, मग अगदी छोटी मोठी कामं करून त्यांनी स्वतःची गुजराण केली. हेल्पर म्हणून काम केलं, झोपडपट्टीत राहिले, कधी कधी तर उपाशी सुद्धा झोप. मग ते लेथ मशीन चालवायला शिकले, मग त्यांनी स्वतःचं एक युनिट टाकलं, मग त्यांनी स्वतःची एक फॅक्टरी टाकली. आज ही जी काय भालेकर इंडस्ट्रीज तुला दिसतेय ना, ती त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. माणूस असावा ना तर असा, आहे ती मेहनत, आहे ती जिद्द. तर या यशवंत भालेकरांना दोन मुलं होती, पती म्हणजे आहेत सत्यजित आणि विश्वजित. सत्यजित म्हणजे ज्यांना तू जेवणाची ऑर्डर द्यायला गेली होतीस, ज्यांना सगळे साहेब म्हणून ओळखतात, ते त्यांचे धाकटे सुपुत्र. पण यशवंत भालेकरांचा मोठा मुलगा विश्वजित, ते थोडस वेगळं प्रकरण आहे. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे ते सध्या मिसिंग आहेत, आणि सगळे असं म्हणतात की लग्नानंतर 4-5 महिन्यातच ते पळून गेले. आता त्यांच्या मिसिंग कंप्लेंट वरनं त्यांच्याबद्दलची अजून माहिती मला कळेल आणि मी ती शोधू. काय ग, काय झालं? नाही काही नाही, चुकून चटका लागला.
नाही पण ना. एकदा का मला विश्वजीत भालेकरांबद्दल माहिती मिळाली ना. हे बघ, मला त्यांच्या हिस्ट्री जिओग्राफी मध्ये ना काही इंटरेस्ट नाही. त्यांना मोदक इतके का आवडतात मला ते जाणून घ्यायचं होत, बाकी काही नाही. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये कसली माहिती करून घ्यायची. आपण दुसऱ्याच्या आयुष्यात इतकं डोकावायचंच का? आणि हा तुझ्या कामाचा भागही नाहीये, तुला दुसरी कामं नाहीये. आणि तू ग कसल्या चौकशा करतेय? सांगितलेली कामं तू तुझ्याने होत नाही. जा कोथिंबीर घेऊन ये. दीदी तू इतकी का चिडतीयस? तू ओळखतेस विश्वजीत भालेकरला? मी कशाला ओळखणार, माझा काय संबंध? बघ तुला टाइमपास करायचा असेल ना तू कर, मला काम आहेत, ऑर्डर आहे, आज येते मी. आपण लगा फक्त आणखीन कसला व्हिडिओ या लॅपटॉप मध्ये? तो मंगेश खानविलकर इतका कॉन्फिडेंटली का बोलत होता? हा मंगेश खानविलकर माझ्या डोक्याला ताप करून ठेवणार आहे. आधीच एक व्हिडिओ त्याच्या हाती लागल्याने त्याचा भाव वाढला आहे. आणखी काय हाती लागले त्याच्या हवीच कळायला मार्ग नाही. हॅलो सरवणकर, विश्वजीत भालेकरचा फोटो मिळेल कुठे? अरे कुठल्या तरी सर्च इंजिन वर चेक करना, नक्की सापडेल. एवढा मोठा भालेकर इंडस्ट्रीजचा मालक येतो, फोटो काना मिळणार? नक्की मिळेल. तू एक काम कर, कुठल्या तरी रिटायर्ड प्रेसवाल्याला विचार, त्याच्याकडे नक्की सापडेल. चालेल चालेल, लहानपणीचा सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अरे हल्ली एवढे फोटो ॲप आले, लहानपणी दिसणारा मोठेपणी कसा दिसेल, त्याची इमेज मिळते. एवढंच कशाला, एखादा पुरुष जर का बाई झाला ना तर कसा दिसेल त्याची सुद्धा इमेज मिळते. मग चेक करतो हां. आणि मला मी काम करतो, मी दोन दिवसांनी तुला फोन करतो, ठीक आहे? अनगलकर बोल रे. साहेब सापडला का व्हिडिओ? नाही, मी आपलं सहजच फोन केला, म्हटलं विचारावं व्हिडिओ सापडला का तुम्हाला. ते म्हणतात ना, शोधलं की सापडतं, तर म्हटलं तुम्ही शोधताय तर सापडलं का बाबा. काय ना साहेब, पहिल्या व्हिडिओ इतकाच हा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि आता व्हिडिओ महत्वाचा आहे म्हटल्यानंतर त्याकरता किंमत सुद्धा तुम्हाला मोठीच मोजावी लागणार ना साहेब. 9 करोड. मंडळाने सारासार विचार करून दोन्ही व्हिडिओची किंमत ठरवलेली आहे 9 करोड. काय खेळ चालवला रे तू? 9 करोड मध्ये किती शून्य असतात मोजता येतात का तुला? नाही ना साहेब, तेच तर बघायचंय. म्हणूनच तर चाललाय एवढा जीवाचा आटापिटा. मला सांगा साहेब, खेळ कोणी सुरू केला? आमदार कोणाला व्हायचंय? आपतीचा खून कोणी खाला? खून कोणी खाला? खून कोणी खाला? खून कोणी खाला? साहेब कशाला स्वतःच्या करिअरचा आणि स्वप्नांचा खेळ खंडोबा करताय? 9 करोड देऊन टाका ना. बिटवा प्रकरण थांबवा, हा खेळ मी थांबवतो. कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलतोस तू? 9 करोड फायनल समजू मग सांगतो. अच्छा ठीक आहे, फायनल. हिस्ट्री ऑफ गंगा नावाच्या फोल्डर मध्ये पितामह नावाचा एक फोल्डर, त्याच्यात एकच व्हिडिओ आहे आणि तोच तुमच्यासाठी खूप महत्वाचा असा आहे. तेवढा फक्त बघा.
काय झालंय तुम्हाला? ओ नाही, आमच्यावर विश्वास तर नका देऊ ना. ऑर्डर का छळताय आम्हाला? लॅपटॉप उचल. हा साहेब. मिस्टर दानेकर. ऐक, देवा रे, पोटात भूक तर लागली. नाही नाही, किती भूक लागू दे, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी हे खाणार नाही. मी आता फक्त आणि फक्त माझ्या विश्वजीतच्या हातचं, माझ्या मुलाच्या हातचं जेवण खाणार. एवढी वर्ष झाली रे नुसतं पोट भरायचं, पण आता मनही भरलं पाहिजे. परमेश्वरा, अगदी दोन घास का होईना माझ्या मुलाच्या हातचं जेवण मला मिळू दे रे, नक्की बरं वाटेल. माझ्या या जन्मीच्या चुकांचं प्रायश्चित्त मला मिळेल. त्याला तू का गेला होतास? तुम्ही अहो काय झालंय तुम्हाला? तर फोटोस करायचा. अरे सांग ना, तिला का भेटायला गेला होतास तू? आजपर्यंत तुझी कधी हिम्मत नाही झाली या घरातून बाहेर पाऊल ठेवायची, पण आता सगळ्यांच्या नजरा चुकवून तू फक्त या मुलीला भेटायला गेलास. सांग सांग, कोण लागते तुझी? कोण लागते तुझी? कोण लागते तुझी? कोण लागते तुझी? तुझा मंगेश खानविलकरला भेटायला गेला होतास. काय सांगितलंस रे त्याला तू? मी कसा नालायक आहे, मी कसा अत्याचारी आहे, मला कसा डांबून ठेवतो, मला कसा त्रास देतो, मला कसा मारतो, माझी फॅमिली कशी त्याला अशी बळजबरीने ताब्यात घेतली. काय काय सांगितलं त्याला? त्या पत्रकाराला हाताशी घेऊन मीडियामध्ये बातमी पसरवायचा प्लॅन आहे का तुझा? त्या खानविलकरच्या मदतीने मला बदनाम करणार आहे लोकांमध्ये? अरे माझ्या आमदारकीवर उलटून तुला काय मिळणार रे म्हाताऱ्या? 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 आता माझं डोकं फिरवू नकोस बर का रे? सांगतोच का तुला? माहित नाही मला, पण त्या पोरीच्या आता तर जेवणाला चांगली चव आहे आणि मला आवडते तशी चव आहे. इतकी वर्ष अशी चव मिळाली नव्हती आणि मला असं हातून वाटलं की द्यावी तिला ऑर्डर, आणि तसंही तिला गरज पण आहे आणि जेवण पण एकदम छान करते. एवढी वर्ष ज्या चवीची वाट बघत होतो ना, अगदी तशी चव आहे. मला अगदी हवं तसं जेवण आहे. आणि दुसरं म्हणजे मला ती माझ्या नातीसारखी वाटली. आणि का मी तुझं वाईट व्हावं असं करीत? तू काय आहे, विश्वजीत काय, दोघेही माझे लेकर आहात रे. अरे चुकलं तर फार फार तर कान पिळीन मी तुमचा. खरं बोलताय ना, खरंच तुम्ही त्या खानविलकरला भेटायला नव्हता गेला ना. हे बघा, मला जर का उद्या कळलं ह्यामध्ये काही काळं बिरं आहे, त्याचे परिणाम किती भयंकर होतील हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. शहर सरलं आता एवढं, काही साठवून ठेवलं नाही.
आता काल लपो रे. याचाच आश्चर्य वाटतंय मला. 20 वर्षांनी तुम्ही घरातून बाहेर पडलात फक्त त्या मुलीला भेटायला, जेवणाची ऑर्डर द्यायला. अरे काय असं विशेष त्या जेवणामध्ये? प्रेम, माया, ती कशी जेवणात असते ते मला माहित नाही. मला घरचं जेवण नको. माझी एक विनंती आहे बाळा, ऐकशील? तर माझी शेवटची इच्छा असं समज, त्या मुलीकडून जे जेवण मागून देत रोज माझ्यासाठी. आणि हो, जे पार्टी कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्यासाठी पण तिच्याकडून जेवण मागव. पण तिला गरज आहे रे, तिला पण ऑर्डर मिळेल आणि तिला बरं वाटेल. हा, एवढं कर, एवढं कर बाळा. काय बोलू यावर बी? मिष्ट झाले आहात तुम्ही. जी स्वीत तिथेच अडकली आहे. मंगेश दीदी, कामात नाही आहेस ना? नाही. मला वाटलं काहीतरी नवीन पदार्थ बनवला आहेस आणि चवीसाठी घेऊन आली आहेस. नाही रे, तसं काही नवीन बनवलं नाही आहे. मला जरा बोलायचं होतं. पण तू खरंच कामात नाही आहेस ना दीदी? तू बस, तू बस. हे बघ, सगळी कामं बाजूला ठेवलेली आहेत, आता बोल. म्हणजे जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोलू दीदी. परमिशन घ्यायची काय गरज आहे, बोल ना. नाही, परमिशन असं नाही, पण एक विनंती होती म्हणून म्हटलं. काय मंगेश, मी ना तुम्हा सर्वांप्रमाणेच एक नॉर्मल व्यक्ती आहे रे, एक साधारण माणूस. माझ्याही आयुष्यात भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ हे सगळं आहे. म्हणजे मनात खूप साठलंय, पण कोणाला सांगणार ना मी हे सगळं. म्हणजे कोण व्यक्ती अशी आहे माझ्या आयुष्यात ज्याच्याकडे मी मन मोकळं करीन? म्हणजे दिशा आहे, पण ती लहान आहे ना अजून. आणि काही गोष्टी अशा आहेत की या वयात तिला कदाचित नाही समजू शकणार. जर तिला काही कळलं भूतकाळातलं आणि तिने काही वेगळाच अर्थ काढला आणि मला सोडून गेली ती, तर दीदी मोकळेपणाने बोलायला आली असणार. मग मोकळेपणाने बोल. म्हणजे मन मोकळंच करायला आले, पण तू पडलास पत्रकार, माझ्या भावनांची बातमी केलीस तर? असं काही घडलंय का तुझ्या आयुष्यात की ज्याची बातमी बनेल?